उमरेड शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील जनता गेल्या 4 ते 5 वर्षापासून घरासमोर साचत असलेल्या पाण्यामुळे त्रस्त झाले असताना सुद्धा संबंधित नगरसेवक याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले आहे। प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतली असता तेथे मागील 4 ते 5 वर्षापासून पावसाच्या पाण्यामुळे मोठे डबके साचतात, यामुळे तेथील 7 ते 8 घरे प्रभावित होतात। या डबक्याचे पाणी निघायला सुद्धा जागा नसल्याने दिवसेंदिवस हे पाणी असेच साचून त्या पाण्यातून दुर्गंधी येते आणि डासांचा सुद्धा त्रास होतो। विशेष म्हणजे वस्तुस्थिती बघतेवेळी त्याच परिसरात एक आशा वर्कर डेंग्यूबद्दल माहिती घेण्याकरिता आली असता त्यांनी सुद्धा याविषयी संताप व्यक्त केला। या प्रसंगी त्यांनी आणि परिसरातील नागरिकांनी महादर्पण न्यूज समोर आपली समस्या सविस्तरपणे मांडली आहे। इथे प्रत्येक घर ते शालिक पाल पासून तर इथे दुबेच्या घर पर्यंत पूर्ण घरी डेंग्यू पेशंट निघालेले होते। हे तुम्हाला नेहमी असं दिसते का? तुम्ही नेहमीच दिसते अशा याच्यात पण तुम्ही काम करता? काम करावंच लागते आम्हाला। इतका पाणी जमा पुरे लाईन पुरे डेंग्यू वाले पेशंट आहे। आज पूरे परिवार जो जितने भी लड़के थे सब पेशेंट थे। आज पन तब भी कोई सुनता नहीं, कुछ नहीं, बस देख के चले जाते और आश्वासन देके चले जाते, कोई मतलब नहीं है। अभी आपकी क्या मांग है फिर इसके? हमको है कि एक सिंपल बात है कि हमको नाली डाल के पानी यहाँ से निकले। कर दिवस झाले का जी? क्या वासी झाले? चार क्या पाच वर्ष पागल होऊन गेलो ना आम्ही। तिथे देऊ देऊ ने येऊ येऊ लोक येत जाते, पाऊ पाऊ जात जाते, निवडणूक आली का लोक उभे होते ना मग कोठे जाते, मरते का मा? पूरा घर तक के उधर जमा हो जाता, थोड़ा सा भी पानी आया तो, अभी थोड़ा सा ही आया तो भी इतना जमा हो जाता, वो उधर तक के जाता पूरा पानी। तो इसके बारे में किसी को बताया नहीं क्या? कितने बार बता के हो गए, आज 7-8 साल हो गए। घुस के फोटो खींचा है? हाँ, मेंबर वहां तक आए, जब यहाँ तक पानी आया ना, ये अपने खड़ा हुआ फोटो खींचा, बोले सॉल्व हो जाएगा, पर अभी तक सॉल्व नहीं हुआ कुछ भी। कितने दिन से तकलीफ है इसे? ये 4-5 साल हो चुके ना? नहीं, 4-5 साल से ज्यादा ही हो गए जी, तो भी 8-9 साल हो गए, ऐसे ही ऐसे चल रहा है। बस वो थोड़ा सा कर दिए, गड्ढा खोद दिए, ये बोले नाली का काम हमारे को होना, करना नगर परिषद करने वाली थी पिछले साल, फिर भी इन्होंने काम नहीं किया। वो बोले कि हो टेंडर हमको होना करके। स्कूल थी सर, स्कूल थी, बच्चे खेलते थे यहाँ पे, पढ़ते थे, पर तब भी कोई ध्यान नहीं। बस ये है क्या, बस फोटो खींच के जाते थे, कोई मतलब नहीं है, बस कर देंगे कर देंगे। महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे उमरेड।